भारताचे थोर नेते कैलास सुरेंद्रनाथ चव्हाण साहेब यांची पुण्यस्मरण आहे आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कराडच्या चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळावर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब या बाळाचे खासदार श्रीनिवासराव पाटील साहेब माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब दिलीपराव वळसे पाटील अजितदादा पवार साहेब जयंतराव पाटील साहेब ही सर्व मंडळी समाधी स्थळांना आणि त्याच दिवशी दुपारी 2 वाजता सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग कॉलेजची जी नवीन वास्तू उभा राहिल्या 11 कोटी रुपये खर्च करून इमारत बांधलेली आहे त्या इमारतीचा उद्घाटन सोहळा आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 46व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आणि त्यानंतर जाहीर सभा अशा प्रकारची कार्यक्रम जाहीर केले आहे आणि त्यानिमित्तानं जिल्ह्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्र नेते मंडळी इथे एकत्र येत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पवारसाहेब सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला अतिशय नम्र विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. सर कार्यक्रमाच्या वेळा कशा प्रकारे आहेत ते सर? कार्यक्रम दुपारी 2 वाजता ऍग्रिकल्चर इमारतीचं उद्घाटन, साधारणपणे 2:15 वाजता सह्याद्री कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आणि 2:30 वाजता सभा साधारणपणे सुरू होईल. 4:30 पर्यंत हा सभेचा कार्यक्रम चालू राहील आणि 4:30 नंतर पवारसाहेब हे पुण्याकडे त्या ठिकाणी जाणार आहेत. एक लास्ट प्रश्न, अभियांत्रिकी विद्यालयामुळे परिसरातली जी मुलं आहेत त्यांचं भवितव्य कशा प्रकारे घडणार आहे? कारण त्यांना परगावी जावं लागत होतं, आता आपल्या ठिकाणी सोय झालेली आहे. अनेक गावांच्या अनेक परिसरामध्ये बीएससी अॅग्रीचं कॉलेज सुरू केलं जातं. आम्ही संचालक मंडळ असा निर्णय घेतला की अॅग्री इंजिनिअरिंग चालू करायचं. शेतीची संबंधित इंजिनिअरिंग आहे त्याचं शिक्षण या भागात मिळावं या उद्देशानं आम्ही हे महाविद्यालय सुरू केलं आणि विशेषतः 3 बॅचेस त्याच्या बाहेर पडलेल्या आहेत आणि बाहेर पडल्यानंतर त्या मुलांना चांगल्या ठिकाणी काम करायची संधी निश्चित मिळते आणि त्यांनी जे या भागामध्ये शिक्षण घेतलं त्याचा निश्चित त्यांना उपयोग होतोय आणि शेतीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा बदल दिसतोय या ठिकाणी.